मेट्रो न्यूजच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेमध्ये महाराष्ट्रात तसेच नगर जिल्ह्यामध्ये अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अनेक अपात्र शेतकरी या योजनेमध्ये पात्र व लाभार्थी ठरले आहेत. केंद्र सरकारच्या आयकर विभागाच्या सर्वेक्षणानुसार नगर जिल्ह्यातील 16,371 शेतकरी अपात्र ठरलेत. जवळजवळ 22 कोटींची रक्कम पुन्हा शेतकऱ्यांकडून शासनाला घेणं बाकी आहे. यामध्ये तालुकास्तरीय मंजुरी देणाऱ्या समितीने कर्तव्यामध्ये कसुरी झाल्याने अनेक अपात्र शेतकरी या योजनेचे लाभार्थी ठरलेत, तर पात्र शेतकऱ्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावं लागलं आहे. या संदर्भात भारतीय जनता पार्टीच्या नगर जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना योग्य कारवाई करण्यासाठी निवेदन दिलं आहे. यावेळी कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भात जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी याबद्दल अधिक माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना पंतप्रधान किसान योजना सन्मान योजना, या योजनेमध्ये महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः नगर जिल्ह्यामध्ये अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे कर्तव्यात कसूर करण्यामुळे अनेक अपात्र शेतकरी लाभार्थी म्हणून नोंदवले गेलेले होते. केंद्र सरकारने आयकर रिटर्न भरणाऱ्यांची पडताळणी केली, त्या आधारावर पडताळणी केली असता जवळजवळ नगर जिल्ह्यामध्ये 16,371 शेतकरी हे अपात्र ठरले आणि रक्कम भरते ती 14,96,82,000. त्याचबरोबर इतर कारणांनी अपात्र ठरलेले 11,592 आणि रक्कम आहे 6,93,22,000 अशी जवळजवळ 21,90,04,000 म्हणजे जवळजवळ 22 कोटी रक्कम ही पुन्हा एकदा शेतकऱ्यांकडून परत शासनाला कर घ्यायची आहे. मात्र यामध्ये तालुकास्तरीय मंजुरी देणाऱ्या समितीच्या हलगर्जीपणामुळे कर्तव्यात कसूर केल्यामुळे हे अपात्र लाभार्थ्यांना अपात्र शेतकरी लाभार्थी ठरलेले आहे. या तालुकास्तरीय समितीकडे जे अधिकार होते त्यांनी त्या योग्य पद्धतीनं न वापरल्यामुळे त्यांचे आयडी आणि पासवर्ड थेट सेतूपर्यंत पोहोचले आणि पर्यायानं सेतूमध्येच अर्ज दाखल करायचा आणि मंजुरीही तेच द्यायचे, त्यामुळे हा घोटाळा मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. हा घोटाळा होत असताना पुन्हा हे केंद्र सरकारने पडताळणी केल्यानंतर ही रक्कम वसूल करण्याचा निर्णय झाला. म्हणजे वसूल करण्याची पद्धतीसुद्धा शासनाने ठरवून दिलेली आहे. किती यादी ग्राम समितीला द्यावी, ग्राम समितीने त्या शेतकऱ्यांकडे जावं, शेतकऱ्यांना कन्व्हिन्स करावं की ही तुम्हाला चुकून एवढी रक्कम आली ती परत शासनाला करायची, मग त्या शेतकऱ्यांकडून चेक किंवा ऑनलाईन पेमेंट दाखल करून घ्यायचं, पेमेंट मिळाल्यानंतर तालुका तहसील कार्यालयाने त्याला पावती द्यायची, अशी सगळी प्रोसिजर ठरवून दिलेली असताना शेतकऱ्यांच्या खात्यातून परस्पर पैसे तहसीलदारांच्या उघडलेल्या नवीन अकाउंटमध्ये दाखल झालेले आहे. शेतकऱ्यांना कुठलीही कल्पना याबाबत दिलेली नाही. मग बँकांना असे अधिकार कोणी दिले की खातेदाराला कुठलीही कल्पना न देता परस्पर पैसे काढून घेण्याचे? म्हणजे बँकांचीही यामध्ये मोठ्या प्रमाणावर चूक आहे. म्हणजेच प्रशासनाने पहिली चूक केली लाभार्थ्यांना अर्ज दाखल करता वेळेस म्हणजे मंजुरी देता वेळेस, आणि दुसरी चूक वसुली करताना पुन्हा त्यांनी केलेली आहे. अशा अधिकाऱ्यांवर तामिळनाडूमध्ये निलंबनाची कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. माझी ही मागणी आहे राज्य सरकारला. मी या संदर्भात पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्यपाल आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना याबाबत निवेदन दिलेलं आहे आणि त्यांची मागणी केलेली आहे की या अधिकाऱ्यांवर. प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.